कशाची झाली आहे, कितीची झालेली आहे आणि कशा पद्धतीने केली आहे? गुलमोर वाईन शॉप म्हणून आहे, विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीमध्ये. त्या वाईन शॉपमध्ये रात्रीच्या वेळी चोरट्यांनी शटर उचकटून आतमधल्या बॉटल्स आणि काही काउंटरवर असलेले पैसे घेऊन गेलेच. कारण 50,000 संपूर्ण माल आहे. सीसीटीव्ही फुटेज रिकवर्ड आहे आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच चोरटे पकडले जातील. सर, इकडे कोरोनाचा एक आपण सगळीकडे संसर्ग बघतोय, संचारबंदी आहे, त्याच्यात हे प्रकरण घडतंय, एकंदरीत कोण केलं असं आपल्याला असं काय वाटतं एकंदरीत? खरं तर ही फार दुर्दैवी गोष्ट आहे की म्हणजे वाईन शॉप वगैरे बंद केले शासनाने आणि मग दारू मिळत नाही म्हणून लोक वाईन शॉप फोडत आहेत. व्यसने असावेत असं प्रथमदर्शनी दिसते, त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. आणि म्हणजे शासनाने जे काही आव्हानं केलेली आहे, जे कायदे सध्या ज्यांनी ऑर्डर्स पास केले आहेत त्याचं स्ट्रिक्ट फॉलो केलं पाहिजे. आम्ही एन्फोर्समेंट करतोय. पोलीस, डॉक्टर्स आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा यासाठी फार झटत आहेत. अशा प्रकार करणं फार दुर्दैवी गोष्ट आहे. लवकरच आरोपी अटक करतोय.